झालेलं आहे त्याच्याबद्दल माहिती बघू. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच 50% जागा भरण्याचा निश्चित केलेला आहे आरोग्य विभागात. तर त्याच्या संबंधितील ही नोटिफिकेशन आहे आणि गट क वर्गातील सर्व तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही पदे यामध्ये भरणार आहेत. तर इथं माहिती दिलेली आहे बघा तुम्ही, आरोग्य विभागातील गट क भरती आणि हे शासनाचं परिपत्रक आलेलं आहे सध्या. आणि यानुसार www.arogya.maharashtra.gov.in आणि www.nrhm.maharashtra.gov.in यावर ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात. महाभरती अंतर्गत ही जाहिरात पूर्णपणे कंटिन्यू केली जाणार आहे नंतर. आणि जी SC BC प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं शासनाने जो वेळोवेळी निर्णय दिला आहे त्यानुसार ते बदल करून इम्प्लिमेंट केलं जाईल. त्यांना EWS मधून वेगळ्या कोट्यातून आरक्षण दिलं जाईल. आणि येणाऱ्या 25 तारखेला आपल्याला लक्षात येईलच की सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतो, तर त्यांनासुद्धा त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि ही बघा तुम्ही जाहिरात बघू शकता, डिटेलमध्ये जाहिरात आहे ही, 40 पेजची जाहिरात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी विविध वेकन्सी दिलेल्या आहेत त्यांनी. तर मी ती त्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक करून त्या PDF डाउनलोड करू शकतात. 40 पेजेसच्या 3 आहेत PDF त्या वेगवेगळ्या. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती वेकन्सी आहे काय आहे ते दिलेलं आहे त्यांनी. आता हे इथं त्यांचं नोटिफिकेशन आहे बघा. ग्रुप C साठी 18/1 ती जाहीर झाली होतं. त्यानंतर आरोग्य आयुक्तालयातील पदांबद्दलची माहिती दिली आहे, सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय काय नाही त्याबद्दल आहे. आणि जुने जे ॲप्लिकेशन्स होते ते यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि नवीनसुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतात. पुन्हा अप्लाय करायची गरज नाही सेम पदासाठी, नवीन पदं ॲड झाली असेल त्याचा तुम्ही अप्लाय करू शकतात. आता सोशल सुपरिटेंडेंट वगैरे हे तांत्रिक पद आहे हे. त्यानंतर विविध पदं आहेत बघा तुम्ही, काउन्सिलर, त्यानंतर हे जिल्हा वाईज दिलेले ओपन OBC SC ST या लेफ्ट साईडला पदं दिलेले आहेत. आणि आरोग्य विभागात एक डायरेक्ट आरोग्य विभागात असतो आणि हा जो आहे जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसमध्ये एक आहे, पुणे विभागातील आहे हे पद सोशल सुपरिटेंडेंट. याची क्वालिफिकेशन वगैरे आता जी ॲप्लिकेशन करायचं असेल त्यावेळेसची एक वेगळी जाहिरात येईल अप्लाय करायसाठी, अजून ॲप्लिकेशन सुरू नाही झालेले आहेत. ही त्यांनी एक माहिती पर दिलेली आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशन जसे सुरू होतील तसं मी तुम्हाला सांगेल. चला तर मग मित्रांनो, मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे, आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, GK Tricks with Pranavla. अशीच माहिती तुम्हाला रेग्युलर भेटत राहील आरोग्य विभागासंबंधी आणि इतर येणाऱ्या परीक्षांसंबंधीची.